विधानसभेमध्ये मी प्रश्न उपस्थित केला, सरकारने आश्वासन दिलं, आम्ही चौकशी करतो आणि चौकशीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे कारवाई करतो। सरकारने सगळी चौकशी केली आणि त्यावेळेच्या पुणे कमिशनरच्या आयपीएस अधिकारी कमिशनर रश्मी शुक्ला ह्या त्याच्यामध्ये दोषी आढळला आणि म्हणून त्यांच्या विरोधात आजच आम्ही दावा ठोकलेला आहे। जवळपास तो दावा आमचा 500 कोटीचा आहे आणि या पद्धतीचं कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्याला त्रास देणं, त्याला ब्लॅकमेल करणं ही जी पद्धत होती ही पद्धत बंद व्हावी हा त्याच्यामधला उद्देश आहे। आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे की या सगळ्या षडयंत्राच्या मागं अजून कोण कोण आहेत ही स्पष्टता पुढे यावी हा त्याच्यामागचा